एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी खरंच नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकत्र येण्याचा शब्द दिला होता? उद्धव ठाकरे आणि मोदींची दिल्लीत भेट झाली होती? पंधरा दिवसात महाविकास आघाडी बरखास्त करून युतीची पुनर्स्थापना करण्याचं ठरलं होतं? हे सगळे प्रश्न आता पुन्हा चर्चेला येण्याचं कारण ठरलंय शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी केलेला खळबळजनक दावा. नागपूरला विधानभवनात शिवसेनेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू होती तेव्हा देवदत्त कामत यांनी दीपक केसरकरांना प्रश्न केले. या प्रश्नांना उत्तर देताना दीपक केसरकर यांनी मोठी वक्तव्य केली आहेत आणि खळबळजनक खुलासे केलेत. तुम्ही किंवा तुम्ही ज्यांना नेते म्हणता त्यांनी याआधी कधीही हिंदुत्व विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली नाही, हे खरं आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी आधी तर चर्चा न केल्याचा दावा केला आहे आणि जे पुढे म्हटलं आहे त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. केसरकर कामतांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की हे खरं नाही, मी वारंवार उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणी आणि भाजपचे विचार हे मिळते जुळतात. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची बैठक घेण्यासाठी मध्यस्थी केली होती. 8 जून 2021 रोजी ज्यावेळी मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर होते या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर फक्त उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या बैठकीत काय झालं याची माहिती मला उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचं ठरवलं होतं अशी माहिती मला मिळाली. मुंबईत पोहोचल्यानंतर 15 दिवसांच्या आत महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून युतीची पुनर्स्थापना करण्याचा शब्द नरेंद्र मोदींनी दिला होता, परंतु मला माझ्या सहकाऱ्यांची समजूत घालण्यासाठी अधिकचा वेळ लागेल असा निरोप मी मोदीजी यांना द्यावा असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं होतं. हा निरोप मी दिल्लीला पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं ही पक्षातील बहुतेक लोकांची इच्छा होती, त्यामुळे सदर बाबीस वेळ होत असल्याने मी माझ्या पक्षातील काही ज्येष्ठ लोकांना याची माहिती दिली. त्यामध्ये सुभाष देसाई, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. याबाबतचा निर्णय लवकर होण्याबाबत उद्धवजींना विनंती करावी अशी विनंतीही त्यांना केली. तुम्हाला असं कुठलं आश्वासन दिलं होतं का जे आमदार नाराज होते जेव्हा महाविकास आघाडी सरकार बसलं की आपण भविष्यात भाजपसोबत सरकार स्थापन करू? नाही, मला हा तुम्ही प्रश्न आज खरं तर विचारू नये कारण माझी साक्ष चालू आहे. बघा, एक काही पथ्य पाळायला लागतात. साक्षी नेहमी ज्युडिशियल म्हणजे कॉन्स्टिट्युशन, हे तर खरं तर ज्युडिशियलच आहे कारण ते त्याच्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावर काही बाहेर स्टेटमेंट देणं योग्य नाही. उलट तपासणी दरम्यान असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी आमची समजूत काढली होती की आपण करूया लवकरच. बरोबर आहे, बरोबर आहे, असं झालं. बरोबर आहे, अगदी बरोबर. माननीय उदय सामंत साहेब म्हणतात ते बरोबर आहे. उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे हे लक्षात आलं. महाविकास आघाडीमध्ये जाताना आमदार नाराज आहेत, आमदारांना हे पटलेलं नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले की योग्य वेळ आली की लवकरच आपण परत महायुतीचं सरकार करू. आता या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्याची शक्यता. या सगळ्यावर राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूरहून सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.